आणि संघाचं सुद्धा खातं खोललं जाते. अकाउंट ओपन झालेला आहे पहिल्या चेंडूवर जॉली स्पोर्ट कामतघर संघाचं. चार षटकाचा सामना आहे, कमीत कमी 40 ते 45 धावा यायला पाहिजे. सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली धुवादार फलंदाजी अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघामार्फत आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर मात्र 40 पेक्षा जास्त धावा आपल्याला पाहायला मिळाली नाही आहेत. विपुल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील जोरदार होती मात्र बघितलं पण शतरक्षण अतिशय चांगलं. फाईन लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एक धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 या धावसंख्येवर आणि राकेश सुद्धा आपलं खातं खोलतोय. दोन्ही फलंदाजांनी एक धाव काढून आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे या सामन्यामध्ये. पुन्हा विपुल राईट आर्म ओथ विकेटने शॉर्ट रन अपनी गोलंदाजी करतोय. खोलवान टप्प्याचा चेंडू अतिशय चांगला ऑन ड्राईव्ह होता. कॉव करण्याच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. बॅकअपला आपण बघितलं 3 शतरक्षक. निश्चितच शतरक्षणचा विचार जर आपण केला तर एक चांगलं शतरक्षण आहे डीजे भाई उत्तन संघाचं. मॅकमिलन गोविंद हा एक उत्कृष्ट खेळाडू म्हटला जातो या संघातला. बॉथम सुद्धा दिसतो आपल्याला मिडॉनच्या दिशेने. यावेळेस बघितलं चुकला होता निश्चितच व्हाईटचा इशारा. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. 1+1 दोन धावा येतात आणि 2 धावांनी धावसंख्या 5 या धावसंख्येवर पोहोचते. 5 for the 0 loss. एक सारखा गणवेश दिसतोय आपल्याला डीजे भाई उत्तन संघाचा. मोठा फटका मात्र अद्यापही आलेला नाहीये. निहार इज ऑन स्ट्राईक. हवे चेंडू आहे झेल होऊ शकतोय. मिस टाइम शॉट आहे. यष्टीरक्षक स्वतः झेल खाली येतोय. झेल टिपला जातो अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद होतोय जॉली स्पोर्ट कामतघर संघाचा निहार. मारण्याच्या प्रयत्नामध्ये बघितलं थोडीशी बॅट अगोदरच मोडली होती त्यामुळे वरचा एज लागून हा झेल उडाला होता आणि यष्टीरक्षकाने अतिशय चांगलं जज केलं. झेल टिपला बाद केलं निहार याला. निहार हा बाद होतोय झेलच्या चुरुपेने. पहिला गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज विपुल. चौथ्या चेंडूवर अरविंद जातोय नवीन फलंदाज. 5 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय जॉली स्पोर्ट कामतघर संघाचा. अरविंद जो मॅन ऑफ द मॅच राहिला होता मागच्या सामन्यामध्ये ज्याने अटॅकिंग फलंदाजी केली होती तोच नॉन सेकंडला दिसतो आपल्याला. हुक करण्याचा प्रयत्न यावेळेस चुकतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू जातोय. अतिशय सुरेख डिलेवारी. एक चांगला चेंडू हातवलतोय गोलंदाज विपुल. निर्धाव चेंडू अंतिम चेंडू शिल्लक असेल या पहिल्या षटकातला विपुल याचा. शतरक्षण पाहिलं आपण थर्डमॅन. त्याच्यानंतर एक पॉईंट एक एक्स्ट्रा कवर एक मिड ऑफ एक मिडॉनला शतरक्षक दिसतोय. एक शतरक्षक आपल्याला दिसतोय फाईन लेगच्या दिशेने. स्वीप केला तर पुन्हा एकदा पायर चेंडू अदलतो मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. एक षटक समाप्त आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा डबल काव लागलेल्या आहेत. काय म्हणाल हरीश सर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जॉली स्पोर्ट संघाची ही धावसंख्या? वल दोन्ही बाजूने 50-50% आताही मी म्हणेन. कारण एका बाजूला निहारचा गडी गमावलाय जॉली स्पोर्ट्सने परंतु शेवटच्या चेंडूवर आलेल्या चौकाराने नक्कीच या संघाला एक पाठबळ दिलंय. दुसऱ्या बाजूला फिल्डिंग चांगली झाली आहे कारण यष्टीरक्षकाने जो झेल टिपला नक्कीच पूर्ण संघासाठी तो सुद्धा एक प्रोत्साहन ठरू शकतो. क्रिकेट म्हटलं की फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन गोष्टींवर नेहमी जास्त भर दिला जातो परंतु कुठलाही संघाची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे की नाही हे तुम्हाला नेहमी फिल्डिंगवरनं समजते.
आणि फिल्डिंग जर तुमची चांगली असली तर तुम्ही नक्की सामना जिंकाल. आणि म्हणून क्रिकेटमध्ये जॉन्टी रॉड्सनी नेहमी म्हटलंय की एखाद्या वेळेस फिल्डिंग बॉलिंग आणि बॅटिंगची प्रॅक्टिस नाही केली तरी चालेल, परंतु दररोज खेळत असताना मात्र फिल्डिंगची प्रॅक्टिस नक्की करा. आणि या सामन्यामध्ये दोन्ही संघाचं तुल्यबळ चांगलं असल्याकारणाने जो संघ चांगली फिल्डिंग करेल तो जिंकेल असं कुठेतरी मला आतून वाटतंय. यस, खरोखरच अतिशय चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते. दुसरं षटक टाकण्यासाठी येते सिमियन. यावेळेस बघितलं एज लागतोय आणि एक महत्वाचा फलंदाज अरविंद हा बाद होतो कॉट बिहाइंड द विकेट. नितीन तुषार आणि सचिन यांनी लगेच व्हीआयपी डायसी संपर्क साधायचा आहे. अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक विकेट किपर याने चांगला झेल पकडलेला आहे. एक एच लागून झेल आला होता विकेट किपरच्या हातामध्ये आणि कुठल्या प्रकारची चुकी केली नाहीये विकेट किपर. आपण बघतोय योहान याने नवीन फलंदाज प्रेम जातोय गोलंदाज मार्क व सिमियन पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर गडी बाद केलेल्या सिमियन याने. यावेळेस आपण बघितलं लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू, व्हाईटचा इशारा पंचांचा, एक अतिरिक्त धाव जुळते टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचते 10 या धावसंख्येवर. 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बाद होणारे फलंदाज निहार हा बाद झाला होता फक्त 2 धावा काढून. अरविंद हा भोफला न फोडता बाद झाला होता जो मॅन ऑफ द मॅच ठरला होता मागच्या सामन्यात. हवे चेंडू आहे पुन्हा एकदा फाईन लगचा शतरक्षक येतो त्या ठिकाणी झेल टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज प्रेम हा बाद होतोय जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा. गोलंदाजी अतिशय चांगली होताना दिसते आणि 2 गडी आतापर्यंत बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज सिमियन. गती अतिशय चांगली मेंटेन केलेली आहे सिमियनने आणि नवीन फलंदाज जातोय मोती महेंद्र उर्फ मोती. एक अतिशय तडाकेबाज फलंदाज आहे. मॉस्ट सेकंडला असेल दोन्ही सुद्धा अनुभवी खेळाडू यावेळेस खेळपट्टीवर दिसतात. जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या स्ट्राइक एंडला आहे तो राकेश. पुन्हा एकदा सिमियन रिवाचा फटका गॅप मध्ये खेळला जातोय चेंडू सीमाच्या बाहेर. एक अप्रतिम फटका मारतोय फलंदाज राकेश. पॉइंटच्या दिशेने गॅप होतो तो गॅप मध्ये एक स्विचचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय राकेशच्या बॅट मधून आणि हा चौकार जातोय. चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 या धावसंख्येवर. 2 गडी बाद झाल्यानंतर एक चांगला फटका राकेशच्या बॅट मधून येतोय. निश्चितच डीप मध्ये त्याच ठिकाणी एक शतरक्षर लावला जातोय स्विचच्या फटक्यासाठी. स्कोप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र अडवला जातोय. निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा अडवण्याचा प्रयत्न. झेलची सुद्धा संधी होती मात्र थोडासा शॉर्ट पडला होता थर्डमॅनच्या शतरक्षापासून. एक धाव मिळते या ठिकाणी. एक धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. जॉली स्पोर्ट कामतगर टीम प्रथम फलंदाजी करत असताना टॉस हरल्यानंतर डीजे भाई उत्तम संघासमोर. सिमियन यावेळेस बघूया फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. एक धाव
पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. लेग बायचा इशारा पंचांचा. थायपॅडला चेंडू लागून गेला होता. एक धाव्याने धावसंख्या मध्ये बदल होतोय. धावसंख्या 16 या धावसंख्येवर पोहोचते. अद्याप ही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातला. चार षटकाचा हा सामना आहे. फक्त दोन मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले, ते सुद्धा चौकाराच्या रूपाने. कुठल्याही प्रकारचा षटकार आतापर्यंत आलेला नाहीये. मात्र षटकारांचा एक आतषबाजी खेळाडू नॉन स्ट्राइक एंड आपल्याला दिसतोय मोती. नंतर रिवर्सचा फटका गॅप मध्ये खेळला जातोय. मात्र शत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात ठेवला होता. चांगला शत्ररक्षण स्क्वेरिस थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव पुन्हा एकदा मिळते. एक धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. आणि दोन षटकाची समाप्ती होते. दोन षटकाच्या समाप्तीनंतर जॉली स्पोर्ट कामतगर संघाची धावसंख्या 8.50 सरासरीने आपण बघतोय. 17 धावा धावफलकावर. शेवटची दोन षटक आणखीन शिल्लक असतील. निश्चितच दोन षटकामध्ये किती धावा जमवतील आपण बघूया. वेळेबद्दल सहकार्य करायच्या दोन्ही संघांना सूचना असेल. खास करून डीजेबाई उत्तम टीम. जास्त टीम मीटिंग आपण घ्यायची नाही आहे. आणि याच्यानंतर आणखीन काही सामने बाकी असतील. यानंतर पुढील होणारा सामना असेल तो देवे स्पोर्ट्स मालजीपाडा वर्सेस उत्तम बॉईज. या दोन संघादरम्यान असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. ही दोन षटकं संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. उर्वरित दोन षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचा धावतं विवरण करण्यासाठी मायक्रोफोनवर येतील ज्येष्ठ समालोचक हरीश पांड्या सर. खूप खूप धन्यवाद. पोमन बॉईज पोमन आयोजित स्वप्निल स्मृती चषक 2020 आणि आता नवीन षटक घेऊन येतोय तो मॅकमिलन आणि त्याचा समोर जातोय तो फलंदाज राकेश. यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून राकेश आज चांगली कामगिरी. त्याने एक उत्कृष्ट झेल टिपला होता यष्ट्यांच्या मागे. मागच्या सामन्यामध्ये योहान हा सुद्धा डीजे बाय उत्तनचा अतिशय चांगला असा विकेट कीपर. आता हा चेंडू आखूट टप्प्याचा त्या चेंडूला स्वीप करायचा प्रयत्न होता. मात्र लेग बाय दिली जाते पंच अजित म्हात्रे यांच्याकडून. धावसंख्या पुढे सरकते आता 18. पहिल्या षटकामध्ये एकूण 9 धाव आले. दुसऱ्या षटकामध्ये 8. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूमध्ये कमीत कमी 25 धावा काढायचा नेम नक्की असला पाहिजे जॉली कामतगरचा. आता हा चेंडू आत येणारा जबरदस्त चेंडू होता ऑफ कटर आणि खूप वेगाने आला मोती यांच्या शरीरावर आढळला तो चेंडू. धाव काही मिळत नाहीये. धावसंख्या 18 3 गडी बाद. शॉर्ट अँड वाईड चेंडू होता. बॅकफूटवर जाऊन त्या चेंडूला गॅप मध्ये मारायचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकार. या कोली बाऱ्याची शान आई तुझ देऊल बावीस. तीन गडी बाद 22. मॅकमिलन पुढील चेंडू. मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि बघायचा बॅटची कडा घेतली की नाही. मात्र चेंडू जातो सीमारेषा बाहेर. अजून एक चौकार मोदीच्या बॅट मधून. मोती जबरदस्त बॅटिंग करतोय. मोतीचा स्कोर आहे 8. 4 चेंडूला सामोरे गेलाय. 2 चौकार मारलेत. त्याचा जोडीदार आहे तो राकेश. तो सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. त्याने सुद्धा 2 चौकार मारले. 7 चेंडू 11 धावावर. तो सुद्धा चांगला खेळतोय. दोन्ही ज्येष्ठ खेळाडू. मॅकमिलनचा पुढचा चेंडू आणि मोदी मोदी दाखवून देतोय कुठल्या पद्धतीने फलंदाजी केली पाहिजे. आणि या लागलेला मोठा षटकार 32 3 गडी बाद. मॅकमिलन 15 धावा या षटकामध्ये आलेत. मला दिवाळीच्या वेळेला रेडिओ आणि टीव्हीवरची एक ऍडव्हर्टाईज आठवते. उठा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली. आता मात्र डीजे बाई उत्तनसाठी उठा उठा दुपार झाली मोतीला आउट करण्याची वेळ झाली. जर आता आउट नाही केला तर मोती हा सामना घेऊन जातोय जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघासाठी. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू 32 धावा 32 फॉर द लॉस ऑफ 3. तृतीय षटक
आताचा मात्र चेंडूला व्यवस्थित टाइम करू शकला नाही आहे, अपील केलं जात आहे. मात्र अजून एक धाव, गचाळ क्षेत्ररक्षण आणि लेग बाय. धाव संख्या झाली ती 34. नक्कीच आता या षटकामध्ये 17 धावा आलेत, म्हणजे पहिल्या दोन षटकामध्ये जेवढे धावा आले तेवढे तिसऱ्या षटकामध्ये मॅकमिलनने दिले. आणि तो अजिबात खुश नाही आहे, कारण त्याला माहीत आहे सुवर्ण संधी गमावली गेली आहे आपल्या संघाकडून. परंतु हेच क्रिकेट आहे, शांत समुद्र कधीही खलाशी बनवत नाही. आणि तीन गडी लवकर बाद झाल्यानंतर राकेश आणि मोती, मोती आणि राकेश दोन्ही एकमेकांचे पूरक ठरलेत आणि गोलंदाजांचे कर्दन काळ ठरलेले दोन्ही ज्येष्ठ खेळाडू आता फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. शेवटचं षटक आणि रायनल यांच्याकडून सुद्धा अपेक्षा असेल. शेवटच्या 6 चेंडूमध्ये जर जॉली स्पोर्ट्स कामतघरने 15 धावा अजून काढल्या तर नक्की एक चांगल्या पोझिशनमध्ये ते येतील. 15 आले तर 45 पर्यंत धावसंख्या जाईल. मात्र बघायचं अजूनही भरपूर काय क्रिकेट बाकी आहे या सामन्यामध्ये. रायनल यांचा पुढील चेंडू आणि देखणा फटका, शॉट ऑफ द आफ्टरनून आणि चेंडू जातो सीमारेषा बाहेर चौकार. राकेश मस्त फटका मारला होता, अशा फटकाला नक्कीच मस्का चस्का म्हणावा लागेल, एकदम मस्का सारखा. आणि धावसंख्या पुढे सरकते आता 38 वर पोहोचली. पन्नाशी गाठायचा नक्की प्रयत्न असणार आहे, कारण 50 साठी अजून 12 धावा हवेत. आणि ज्या पद्धतीने दोघे खेळतायत, एका बाजूला सल्फर डायऑक्साईड दुसऱ्या बाजूला पोटॅशियम नायट्रेट, दोन्ही ज्वलनशील फलंदाज आहेत. राकेश बादून परतणार, परंतु एक चांगली भागीदारी निभावून परततोय राकेश. आणि एक सलामीवीरला साजेशी खेळ ज्याने दाखवली आहे आणि नक्कीच समाधानी खेळ दाखवून परत येतोय नवीन फलंदाज आहे यश. नऊ चेंडू 15 धावा, 3 चौकार मारले राकेश यांनी. काय जबरदस्त खेळपट्टी बनवली आमच्या माळी बांधवांनी. मी तर म्हणेन ज्यांनी ही खेळपट्टी बनवली आहे हेमंतजी, त्याला हायवे वर 1-2 किलोमीटर हायवे बांधायचा कॉन्ट्रॅक्ट दिला पाहिजे. जबरदस्त खेळपट्टी दिली आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका, मात्र एकच धाव मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण वर्तुळाच्या आत. धावसंख्या पुढे सरकते आता 39. गडी बाद झालेत 4. पहिला गडी 5 वर, दुसरा 9 वर, तिसरा 10 वर, चौथा 38 वर. शेवटचा षटक आहे आणि सामोरे जातोय यश. बघायचं आहे यश कडे 3 चेंडू आहेत. योहान ज्यांनी आज जबरदस्त विकेट किपिंग केली या सामन्यामध्ये, चांगला क्षेत्ररक्षक आहे. काहीतरी विचारपूस करून घेतोय पंचांशी. डीजे भाई उत्तन यांनी चांगला कमबॅक केलाय म्हणावं लागेल. वाईड चेंडू रायनल, धावसंख्या 40. गेले काही सामने आपण 36-40 मध्येच अडकलो होतो, मात्र आता कुठेतरी 40 वर स्कोर जाईल असं वाटतंय. अजूनही 3 चेंडू शिल्लक, धावसंख्या 40, 4 गडी बाद. अतिशय चांगला चेंडू होता रायनल यांचा. 2 चेंडू शिल्लक आहेत. समाधानकारक प्रदर्शन म्हणावं लागेल, कारण आघाडीचे 3 फलंदाज लवकर बाद झाले आणि तदनंतर किल्ला लढवला मोती आणि राकेश यांनी. आता यश आणि मोतीवर जबाबदारी आहे. शेवटचे 2 चेंडू,
चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका, परंतु प्रयत्न तिथे फसलाय आणि यश बाद होऊन परततोय. त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो मोहिल आणि झेल घेतला होता मॅकमिलन गोविंद यांनी. चांगलं कम बॅक केलंय डीजे बाय उत्तन या संघाने. हेच क्रिकेट आहे, जे गमवलं ते कमवायचा प्रयत्न करू आणि जे कमवलंय ते टिकून ठेवायचा प्रयत्न करू. आता मोती सामोरे जातोय तो रायनल यांना. शेवटचा षटक टाकतोय रायनल आणि शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू. दोन्ही टीमनी रेडी राहायचंय पुढच्या सामन्यासाठी. टॉस होणार आहे. ओहो, हातातून झेल सुटलाय, नो बॉल आणि फ्री हिट. हातातून झेल झेल काय, हातातून चेंडू सुटला आणि एवढा वर गेला. मला शम्मी कपूरची एक फिल्मची टायटलची आठवण झाली, तिसरी मंजिल. अर्थात जाणून बुजून नव्हे, कधी कधी हातातून काय चेंडू सुटतो. रायनल यांचा पुढील चेंडू आणि मोतीनी मारलेला देखणा फटका. मिडविकेट परिसरामध्ये चेंडू जातोय. कमीत कमी दोन धावांचा प्रयत्न नक्की करणार आहे मोती. तिसरी धाव सुद्धा ते वेगाने धावतील असं वाटतंय आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय तो मोती. धावसंख्या 44 आणि 45 धावांचं माफक लक्ष देण्यात आलंय. एक वेळी 10-3 आणि तदनंतर 28 धावांची भागीदारी मोती आणि राकेश मध्ये. आणि नक्कीच मोती आपल्या संघासाठी संकट मोचन बनून येतोय. चांगली खेळी त्यांनी दाखवली आहे, नाबाद राहिला आहे. आणि मोतीला न थांबवणं हे किती महाग पडेल ते तर आपल्याला पुढच्या 4 षटकांनंतर समजेल. परंतु मोती आपल्या संघाच्या मदतीला धावत आला. जॉली स्पोर्ट्स कामतघर एक क्षण असा होता की 10-3 आणि आयसीयू मध्ये होता. तिथून राकेश जो होता तो ॲम्ब्युलन्स झाला आणि मोती जो होता तो एक चांगला डॉक्टर झाला. संघाला बाहेर काढलं, सुस्थितीत नेलंय. आता 45 धावा काढायचे आहेत ते डीजे भाई उत्तन या संघाला. योहाननी चांगली विकेट किपिंग केली. मॅकमिलन यांनी आताच एक झेल घेतला. ओव्हरऑल प्रदर्शन चांगलं राहिलंय, परंतु ही धावसंख्या 40 आत रोखू शकले असते असं कुठेतरी मला वाटतंय. एक 4-5 धावा जास्त दिलेत, परंतु हा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. त्यांच्याकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत आणि 24 चेंडूमध्ये 45 धावा काढत असताना नक्कीच एक चांगली प्लॅनिंग करून मैदानामध्ये उतरणार आहेत ते डीजे भाई उत्तन. डीजे भाई चौक हा संघ आहे आणि बघायचं आहे कुठल्या पद्धतीने धावांचा पाठलाग या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की जो मोती शिकवून गेला तो म्हणजे रिक्षाच्या मागे लिहिलं असते मुलगी शिकली प्रगती झाली. क्रिकेटमध्ये एकच गोष्ट आहे, मुलगा टिकला, खेळपट्टीवर टिकला, धावा कसे काढायला तो शिकला आणि त्याने संघाला सुस्थितीत आणलंय. 45 धावांचा पाठलाग ऐकूया हेमंत पाटील यांना. खूप खूप धन्यवाद. टॉससाठी या ठिकाणी देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा कॅप्टन आणि उत्तन बॉयज संघाचा कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. टॉस करण्यासाठी पुढील सामना या दोन संघादरम्यान असेल आणि टॉससाठी जातील आमचे ज्येष्ठ समालोचक हरीश पांड्या सर. आमचे मान्यवर आपण बघतोय नागेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन, शेवटचा ऑफिशियल कॉल लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. उत्तन बॉईज हा संघ आपला पुढील सामना खेळणार आहे आणि देवेश मालजीपाडा आणि उत्तन बॉयज उत्तन हा पुढचा सामना असेल. या देवेश मालजीपाडाचे कॅप्टन विशाल.
नागेशजी मात्रे आपले प्रमुख पाहुणे आहेत या टॉस सेरेमनीचे. आपलं हार्दिक स्वागत आहे नागेशजी मात्रे. बॉयज उत्तन दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकलाय. सर्वप्रथम दोन्ही संघांचं अभिनंदन. पुढील फेरीसाठी एका बाजूला लिहिलंय पोमन बॉईज, दुसऱ्या बाजूला लिहिलंय स्वप्निल स्मृती चषक. तर सांगताना मात्र यापैकी एक सांगायचं आहे. धन्यवाद. पोमन बॉईज आणि पोमन बॉईज देवजी देवेश मालजीपाडानी नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय घेतलाय विशाल? सर आम्ही पहिल्यांदा बॅटिंगच करू. मागच्या सामन्यामधून काय शिकवण घेतली आहे का? मागचा सामना एक चांगला लेवलचा झाला. बॉलिंग अटॅक झाला तसाच आता बॉलिंग अटॅक आहे. तर प्रथम फलंदाजी करणार आणि चार षटकांमध्ये एक पर्टिक्युलर स्कोर वगैरे ठेवलाय का डोळ्यासमोर? 50-60 किंवा असं? आम्ही 45-50 धावांचं टार्गेट करू. खूप खूप धन्यवाद. हार्दिक शुभेच्छा आहेत. उत्तन बॉईज प्रथम सामना तुम्ही जिंकलाय आणि आता तुम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. मध्ये जो आता अर्धा तास भेटला त्यात काही टीम बरोबर वार्ता वगैरे झाली आहे का, कसं खेळायचं म्हणून? त्यात आमच्या बॉलिंगचे साईड ते 2 बॉलमध्ये 14 रन गेलेले ना, त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी सुधारणा करू. तर खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत. मित्रांनो, देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजीची जी जबाबदारी आहे ती उत्तन बॉईज संघाकडे असणार आहे. हा सामना एक पुढच्या 15 मिनिटानंतर तुमच्या समोर येईल. तोवर आपण ऐकूया परत एकदा हेमंत पाटील यांना कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद हरीजी सर. एक चांगलं टार्गेट ठेवले. 45 धावांचं एक अतिशय चांगलं टार्गेट म्हणू शकतोय. 11.525 म्हणजे 11.25 सरासरीने वाटचाल करायची आहे या ठिकाणी. डीजेभाई उत्तन संघाला 45 धावांचं टार्गेट घेऊन सुलामीची जोडी आपण बघतोय. विपुल अँड मॅकमिलन ही सलामीची जोडी आणि गोलंदाजी मार्कवर अविनाश. अभी पहिला गोलंदाज, एक अतिशय चांगला गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका विपुलच्या बॅट मधून येतो. सॉरी, मॅकमिलनच्या बॅट मधून डीप विकेटच्या बाजूने 6 धावांसाठी षटकार. मिळाला होता आणि अतिशय चांगला फटका. या फटक्यासाठी माहिर म्हटला जातोय. मॅकमिलन अप्रतिम फटका स्लॉक केला होता चेंडूला डीप पांबडी विकेटच्या दिशेने. सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी षटकार. टिट फॉर टॅट जसं तसे उतरण्याचा प्रयत्न केला जातोय मॅकमिलन तर्फे जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. 45 धावांचा टार्गेट आहे आणि ह्या प्रकारची सुरुवात एक चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण डीजे भाई उत्तन संघाची. अविनाश पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर. ओ टॉपेज यावेळेस मात्र लेग स्लिपला चेंडू जातोय. मोती त्या ठिकाणी होता, चांगला शत्रक्षण करतो. एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एक धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. एक संधी आली होती मात्र नोमॅन लँडा चेंडू पडला होता. कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज अविनाश याचा. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाज म्हटला जातोय जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा. पुन्हा एकदा चांगला फटका स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. गगन बेगिन षटकार. पालखीला नाचिन गुलाल उरवू सैताचे महिन्या. दोन्ही फलंदाजांनी षटकाराने आपलं खातं खोललेलं आहे आणि आपली आक्रमकता दाखवून दिलेली आहे आणि या ठिकाणी टेन्शनमध्ये आणलेला आहे जॉली स्पोर्ट कामतघर या संघाला. निश्चितच दोन्ही फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केलेली आहे. धावसंख्या पोहोचते ती 13 या धावसंख्येवर. प्रत्येक षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 11.25 सरासरीने वाटचाल करायची होती आणि पहिल्या 3 चेंडूवर 13 धावा धावलकार येतात. पुढे येतोय सर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू. 6 धावांसाठी षटकार.
आला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा चेंडू आला होता सरळ ड्राइव्ह अप्रतिम ड्राइव्ह आणि झेल सुद्धा टिपला आमचे स्कोरर जतीन देवलीकर यांनी. यावेळेस पंच केलं चेंडूला झेल होऊ शकतोय शतरक्षक येतो झेल खाली आणि झेल सुटला जातोय निहार याच्याकडून. चुकी महागडी ठरू शकते कारण दोन्ही सुद्धा आक्रमक फलंदाज आहेत आणि ज्या वेळेस धावा येतात जो फलंदाज चांगला धावा करतो त्याचं झेल सोडणं मात्र आपल्या संकटामध्ये नेऊ शकतो संघाला असं आपण म्हणू शकतो. धावसंख्या 20 या धावसंख्येवर. ओहो व्हाट अ शॉट चेंडू डीप विकेटच्या दिशेने आणि या स्पर्धेमधला सर्वात मोठा षटकार मारतोय फलंदाज मॅकमिलन. आला बाबूराव आता आला बाबूराव काय आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आपण बघितलं तर दोन्ही फलंदाजांनी तीन तीन चेंडूचा सामना केलेला आहे आणि तीन तीन चेंडू मध्ये जवळजवळ 13-13 धावा जमवलेल्या दोन्ही फलंदाजांनी आपली आक्रमकता दाखवून दिलेली आहे. एक षटकाची समाप्ती झालेली आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा 59 षटकार मारला होता मागच्या चेंडूवर मॅकमिलन यांनी. काय म्हणाल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हरीशजी सर? मॅकमिलनने नक्कीच मॅकमिलन मध्ये म्हणजे मला दोन मॅकमिलन दिसले, एक दक्षिण आफ्रिकेचा ब्रँड मॅकमिलन आणि दुसरा न्यूझीलंडचा क्रेग मॅकमिलन. आणि मॅकमिलनचा चेंडू आणि बॅटचं मिलन एवढं जबरदस्त होतं की त्याने एक नाही दोन नाही तीन नाही चार मारले म्हणजे पहिल्या षटकावर त्याने एक रस्ता बनवला, दुसऱ्या षटकारावर त्याने त्याच्यावर सिमेंट टाकला, तिसऱ्या षटकावर त्याच्यावर डांबरीकरण झालं, चौथ्या षटकारावर काँक्रिटीकरण झालेलं आहे. आत्ता फक्त त्याच्यावर फक्त डी जे बाई चौकची जो टीम आहे त्यांनी आपली गाडी चालवायची आहे. फक्त आत्ता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि सामना जिंकण्यासाठी धावा हवे ते 19. 18 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता विजयासाठी. आव्हान थोडंसं सोपं झालेलं असं सांगायला वावगं ठरणार नाही कारण पहिल्या षटकामध्ये आक्रमकता दाखवून दिलेली आहे. अटॅकिंग फलंदाजी ताबडतोब फलंदाजी दोन्ही फलंदाजामार्फत आपल्याला पाहायला मिळाली. मोहिल येतोय टॉप एच यावेळेस राकेश मात्र कुठली चूक करत नाहीये चांगला झेल टिपतोय आणि विपुल हा फलंदाज झेलची चुरपेने बाद होतोय. या षटकाची सुरुवात मात्र चांगली झालेली आहे जॉली स्पोर्ट कामतगड संघासाठी कारण एक महत्वाचा फलंदाज विपुल हा बाद होतोय. चांगला झेल टिपला राकेश याने. बघितलं आपण पहिल्या षटकामध्ये अविनाश याला मोठा चोप बसला होता आणि मी म्हणेन की अविनाश हा एक फ्रंटलाईन गोलंदाज म्हटला होता जॉली स्पोर्ट कामतगड संघाचा, तोच या ठिकाणी महागडा ठरलेला आहे. या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा असं पाहायला मिळालं. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं प्रकाश शप्पी जो महागडा ठरला होता जवळजवळ 26 धावा प्रकाश यांनी सुद्धा दिल्या होत्या आणि मला वाटते त्याच्या कारकिर्दीमधलं सर्वात महागडं षटक त्यांनी टाकलं असेल कालच्या दिवसामध्ये. नागल्याचा स्वप्निल यांनी सुद्धा महागडं षटक कालच्या दिवसामध्ये टाकलं होतं 26 धावा स्वप्निल यांनी सुद्धा दिलं होतं. म्हणजे हे तीन षटक महागडं षटक या स्पर्धेमधून आपण म्हणू शकतोय. मोहिल पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर यावेळेस डावखुरा फलंदाज निखिलसाठी राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल गोलंदाज मोहिल. यावेळेस हुकचा फटका आहे चेंडू जातोय डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगच्या दिशेने झेल सुटला जातोय चेंडू सीमारच्या बाहेर जातोय चार धावांसाठी चौकार. प्रत्येक फलंदाजाने अटॅक कायम ठेवलेला आहे. धावसंख्या पोहोचते ती 30 या धावसंख्येवर. यावेळेस झेल होऊ शकतो पुन्हा एकदा राकेश झेल खाली स्वॅप डिसमिसल बाद होतोय फलंदाज निखिल. I'm
आपण बघतोय, हरीश सर आपण बघतोय या षटकामध्ये जर बघितलं आपण विकेट चौकार आणि विकेट्स आपल्याला पाहायला मिळते पहिल्या तीन चेंडूमध्ये. हाच मोठा विरोधाभास आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे ते या सामन्यामध्ये बघायला मिळते. 10-3 आणि नंतर एक भागीदारी 28 धावांची मोती आणि राकेशमध्ये. आणि आता बघितलं दुसऱ्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये 26 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर 2 गडी बाद झालेत आणि त्या 2 गडीच्या मध्ये एक चौकार सुद्धा आलाय. म्हणजे जेव्हा दोन्ही संघ आक्रमक पवित्र घेऊन खेळतात तेव्हा असं क्रिकेट जे आहे ते क्रिकेट नसतं, मग त्याचं जे क्रिकेट आहे ते क्रिकेटचं युद्ध होऊन जाते. असा हा सामना सुरू आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. 15 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. यावेळेस बघितलं बॅट टू द बॉलर, डिरेक्ट हिटचा प्रयत्न आणि धावची चिरुपेने महत्वाचा फलंदाज मॅकमिलन हा बाद होतोय. या ठिकाणी काय धाव घेण्याची गरज होती, कारण आपण बघितलं धाव घेत असताना जो इन्फॉर्म फलंदाज होता मॅकमिलन तोच या ठिकाणी बाद होताना दिसतोय. नक्कीच एक चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न होता, प्रेशर रिलीज करायचं होतं, परंतु दोन फलंदाजांना माहित नव्हतं मोहिल हा आपला फॉलो थ्रू मध्ये धावत आला आणि त्याने जबरदस्त आपली जी फिटनेस आहे त्याचा परिचय दिला. म्हणजे मानलं पाहिजे अजूनही सामना सोडला नाहीये जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाने. 15 धावांची आवश्यकता. यावेळेस अतिशय चांगला फटका गॅप मध्ये खेळला जातोय. नो चान्स फॉर द फिल्डर, 4 रन्स, व्हॉट अ शॉट. डेमियन सुद्धा चौकाराने सुरुवात करतोय आपल्या या खेळीची. चौकारांनी खातो खोलतोय, धावसंख्या पोहोचवतोय 34 या धावसंख्येवर. 11 धावांची आवश्यकता. यावेळेस पुलचा फटका, मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने शत्रशक तैनात होता, झेल सुटला जातोय. निश्चितच एक धाव मिळते, एक संधी मिळते फलंदाज डेमेन याला. सर तुम्ही एक प्रश्न विचारला होता अरविंद याला की याच्यानंतर तुम्ही कसली सुधारणा कराल तर शत्रक्षकाची, आणि ती पुन्हा सुधारणा दिसत नाही आपल्याला. नाही, झेल असे सुटतायत जणू काय आंघोळ करताना हातातून ओला साबण सुटावा तसे झेल सुटतायत. आणि दोन चांगले झेल जेव्हा सुटतात तेव्हा सामना जिंकायचा तुम्ही स्वप्नसुद्धा बघू शकत नाही. अजूनही सामना संपला नाही आहे, अजूनही चेंडू शिल्लक आहेत 12 आणि सामना जिंकण्यासाठी धावा हवेत ते 10. म्हणजे चमत्कार या सामन्यामध्ये त्यांना परत आणू शकतो. परंतु आत्ताच्या घडीला जर तुम्ही मला विचारलं तर डीजे बाय उत्तन हा संघाचा वरचष्मा आहे, कारण या मैदानाच्या भौगोलिक
बॉथम येतो नवीन फलंदाज 40 धावा 5 धावांची आवश्यकता. यावेळेस बघितला पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या वरून चेंडू जातोय. स्लिप मध्ये चांगलं शतरक्षण केलं जाते. लेग स्लिपला शतरक्षक मोती येतोय. एक धाव मिळते धावसंख्या 41 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर. रितेश गोलंदाजी मार्कवर आहे. याच्यानंतरचा सामना टॉस झालेला आहे. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा वर्सेस उत्तन बॉईज या दोन संघादरम्यान. रितेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्मनी. यावेळेस बघितलं पूल करण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज. निर्धाव चेंडू जातोय. थोडासा लेग कटर चेंडू होता. इष्टरक्षक राकेश याच्या हातामध्ये जातोय. या सामन्यामध्ये आतापर्यंत बघितलं राकेशने 3 झेल पकडलेले आहेत. पहिलं षटक महागड्या पडल्यामुळे थोडस बॅक फुटला जाताना दिसतोय. जॉली स्पोर्ट कामतगर हा संघ अद्याप ही मात्र सामना सोडलेला नाहीये. जॉली स्पोर्ट कामतगर संघाने 7 चेंडू 4 धावांची आवश्यकता. मोठा फटका चेंडू डीप विकेटच्या दिशेने आणि सामना फिनिश. विजयी षटकार मारतोय फलंदाज डेमियन आणि या ठिकाणी पराजित होतोय जॉली स्पोर्ट कामतगर संघ. या स्पर्धेमध्ये जो भाग तुम्ही दर्शवला त्याबद्दल निश्चितच तुमचं पोमन बॉईज पोमन तर्फे हार्दिक हार्दिक आभारी आहेत. आणि कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन डीजे बाय उत्तम टीम.